सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या 196-282 श्लोक 33 अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। असे असून हा कर्तव्य प्राप्त संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म व कीर्ती टाकल्यामुळे पाप मात्र मिळवशील। आता हायसा उभेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया। आता असा हा संग्राम टाकून नाही त्याचा म्हणजे भलत्याच गोष्टीचा शोक करीत बसलास तर आपल्याला आपलाच दृष्टांत योग्य म्हणजे तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस। पूर्वजांचे जोडिले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणीये। आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवल्यासारखे होईल। असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष। इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल सगळे जग तुला नावे ठेवील आणि महापातके तुला हुडकत येऊन गाठतील। जैसे भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण। ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला पात्र होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते। ना तरी रणी शव सांडीजे तै चौमेरी गिधी विदारीजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी। अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चहो बाजूने गिधाडे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात। श्लोक 34 अकीर्तिम चापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययम् संभावितस्य चाकीर्तिर मरणादतिरिच्यते। सर्व लोक तुझी सर्व काल अकीर्ती सांगत राहतील आणि संभावित पुरुषाला तर अकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे। म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापावर पडा होसील आणि अपेक्षते न बचेल कल्पांतवरी। म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर कल्पांतापर्यंतही जाणार नाही। जाणते नितवची जियावे जव अपकीर्ती आंगा नपवे आणि सांगपा केवी निगावे एथोनिया। अपकीर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंत शहाण्यानं जगावं। आता सांग बर येथून कसे परत फिरावे। तू निर्मत्सरू सदयता येथून निघसी कीर माघवता परिते गती समस्ता न मनेल यया। तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही। श्लोक 35 भयाद्रणादुपरतम मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। महारथी भयामुळे तू रणातून परत गेलास असे तुला मानतील ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता त्यांच्या दृष्टीने तू कमीपणाला जाशील। ते चहू कडूनी वेढीतील बाणवरी घेतील तेथ पार्था न सुटी जेल कृपाळूपणे। म्हणून हे तुला चारी बाजूनी घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही। ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियाले ही वोखटे मरणाहुनी। जरी कदाचित त्या प्राणसंकटातून तुझी कशी बशी सुटका झाली तरी तसे ते जगणेही मरणाहून वाईटच। तू आणि कही एक न विचारीसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी। आणखीही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करीत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना
सांगे मज। तर अर्जुना, तुझे ते दयाळूपण या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बर मला। श्लोक 36. अवाच वादांश बहुन वदिष्यंती तवाहिताः निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम। तुझे शत्रू बोलण्याला अयोग्य अशी बहुत भाषणे बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत राहतील, यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे? हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काई। ते म्हणतील हा पळाला रे पळाला अर्जुन आम्हाला भ्याला, असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले का? सांग। लोक सायासे करुनी बहुते कवेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा। लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण धनुर्धरा कीर्ती वाढवतात। ते तुझं अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे। ती तुला अनायासे पुरी लाभली आहे, आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे। तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी। त्याप्रमाणे अनंत व उपमा रहित अशी तुझ्या ठिकाणी तुझी कीर्ती आहे, तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत। दिगंतीचे भूपती भाट होऊनि वाखाणी ती जे ऐकिली या दचकती कृतांतादिक। देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी गुणकीर्ती वाखाणतात, ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते। ऐसा महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली। अशी तुझी थोरवी भक्कम असून गंगेसारखी निर्मल आहे, ती पाहून जगातील मिमी म्हणणारे वीर चकित होतात। ते तुझे पौरुष अद्भुत आईकोनिया हे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी। तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे। जैसा सिंहाची आहाका युगांतु होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा। ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीला प्रलय काळ होतो, त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे। जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा। ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात। ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजताची। जर तू न लढताच परत निघशील तर तुझे हे महत्व नाहीसे होईल आणि मग तुला हीनपणा येईल। आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझ। आणि तू पळून जाऊ लागलास तर हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत, तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील। मग ते वेळी ही ये फुटावे आता लाठेपणे का न झुंजावे हे जिंतिले तरी भोगावे पृथ्वी तळ। मग त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल, त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये? यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील। श्लोक 37. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय। मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील अथवा जय मिळवलास तर पृथ्वी भोगशील, म्हणून हे अर्जुना निश्चय करून युद्धाला उभा राहा। ना तरी रणी एथ झुंजता वेचिले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील। अथवा या समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल। म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी। एवढ्या करता अर्जुना या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस, आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर। देखे स्वधर्म हा आचरता
दोषू नाशे असत तुझ भ्रांती हे कवन चित्त एथ पातकाची। पहा, या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात, मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला? सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, तरी विपाये चालो नेणीजे, तरी ते ही घडे। अर्जुना सांग, नावेने कोणी बुडेल का, किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का? पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल। अमृते तरीची मरीजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे हे तुकपणे। दूधच पण जर विषासह सेवन केले तर त्याने म्हणजे दुधाने मरण येईल, त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो। म्हणोनी तुझ पार्थ हे तू सांडोनी सर्वथा, क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही। म्हणून पार्था, फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला पाप मुळीच लागणार नाही। श्लोक 38। सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि। सुख दुःख लाभ अलाभ जय अपजय ही सारखी मानून नंतर युद्धाला सज्ज हो, मनाने असे झाले असता तुला पाप लागणार नाही। सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी। सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये, आणि लाभ व हानी मनात धरू नये। एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना। या युद्धामध्ये जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहीसा होईल या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतित बसू नये। आपण या उचित स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहो निजावे। आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण तेच करीत असताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करून टाकावा। ऐसे या मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा। अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही, म्हणून भ्रांती नाहीशी करून तू आता लढावेस हे योग्य आहे। श्लोक 39। एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर योगे त्रिमाम शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहास्यसी। याप्रमाणे सांख्याविषयक बुद्धी तुला सांगितली। आता अर्जुना, कर्मयोगातील बुद्धी प्राप्त झाली असता तू कर्मबंध टाकून देशील अशा बुद्धीचे श्रवण कर। हे सांख्य स्थिती मुकुलित, सांगितली तुझ एथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा। येतपर्यंत तुला हा ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितला, आता निष्काम कर्म मार्ग निश्चित सांगतो तो तू ऐक। जया बुद्धियुक्त जाहली या पार्थ कर्मबंधू सर्वता बाधू न पवे। अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही। जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परिजैतेसी उरीजे अचुंबिता। ज्याप्रमाणे वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होऊन राहता येते। तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत। त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच पण मोक्षाचीही प्राप्ती होते। श्लोक 40। नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, याला संकट येत नाही, या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते।
कर्माधारे राहाटीजे परिकर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञू न बाधीजे भूत बाधा। कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये, ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही। तिया परीजे सुबुद्धी आपुलाल्या निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके। त्याप्रमाणे सुबुद्धी म्हणजे अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपल्याशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही। श्लोक 41। व्यवसायात्मिका बुद्धी रे केह कुरु नंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनम। हे अर्जुना, निश्चयात्मक ईश्वरनिष्ठ बुद्धी एकच आहे, जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भेदाने युक्त अशा अनंत बुद्धी असतात। जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ। ज्या बुद्धीत पुण्य पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी विचाराने सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो। अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय। अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या जोराने जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होईल। जैसी दीप कळिका धाकुटी परिबहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणूनये। ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही। पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना। अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे। आणि का सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे। ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परिस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो। तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर। अमृत जसे दुर्लभ त्याप्रमाणे परमात्मा हाच जिचा शेवट म्हणजे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे। गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस अन्य गती नाही, तैसा ईश्वरा वाचून काही जिये आणि कलाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे पहा। येरी ते दुर्मती जे बहुदा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये। हीहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी होय, ती अनेक प्रकारे विकार पावते, अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात। म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही। म्हणून पार्था, त्यांना दुर्बुद्धी युक्तांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही। श्लोक 42। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। हे अर्जुना, जी ही पुष्पयुक्त म्हणजे वृक्षाप्रमाणे मनोहर दिसते अशा वेदवाणीच्या आधाराने बोलतात ते वेदांच्या अर्थवादात रत झालेले अविवेकी स्वर्ग सुख व त्याचे साधन कर्म याखेरीस दुसरे काही नाही असे म्हणत असतात। वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया। वेदवचनांची प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्म मार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात पण कर्मफलांचा लोभ धरतात। म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर। ते म्हणतात, मृत्यूलोके जन्मावे यज्ञादी कर्मे करावी आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा।
एथ हे वाचून काही आणि कसर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते। या वाचून या लोकी दुसरे मुळीचे सुख नाही असे हे दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात। अर्जुना पहा। श्लोक 43। कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम भोगैश्वर्य गतिम प्रती। विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्गाच्या मागे लागलेले भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ विशेष कर्मे सांगितली आहेत, जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे। देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया। पहा, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे आचरितात। क्रिया विशेषे बहुते न लोपती विधीते निपुण होऊनि धर्माते अनुष्ठिती। अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत जरा कोठेही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात। श्लोक 44। भोगैश्वर्य प्रसक्ता नाम तया परुत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते। त्या विषय व ऐश्वर यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने विवेक बुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उद्भवत नाही, ते दुर्बुद्धी होत। परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो। परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात। जैसा कर्पुराचा राशी की जे मग अग्नी लावून दिजे का मिष्टांनी संचरविजे काळकूट। ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टांनात जालिम विष घालावे। दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडिला तैसा नासिती धर्म निपजला हे तुकपणे। किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात। सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे परिनेणती ते काय किजे अप्राप्त देखे। मोठ्या आयासांनी पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी, पण पहा सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही, काय करावं। जैसी रांधवणी रस सोयनिकी करुनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीती धर्मू। ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पकवाने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात। म्हणून हे पार्थ दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे। म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते हे लक्षात ठेव। श्लोक 45। त्रैगुण्य विषया वेद निस्त्रैगुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान। हे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत, तू त्रिगुणात येत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो, योगक्षेम रहित हो आणि आत्मनिष्ठ हो, म्हणजे आत्मसुखाला विसरू नकोस। तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते। तू असे निसंशय समज की वेद हे सत्व रजवतम या तीन गुणांनी व्याप्त आहेत, म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत। ये रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा। आणि अर्जुना, केवळ स्वर्ग सूचक अशा कर्माधिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत।
म्हणोनी तू जाण हे सुख दुःखासीच कारण एथ झणे अंतःकरण त्रिगोदयसी। म्हणून हे केवळ सुख दुःखाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस। तू गुणत्रयाते अवहेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबझणी। तू तिन्ही गुण टाकून दे मी माझे पण धरू नकोस पण अंतःकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस। श्लोक 46 यावानर्थ उदपाने सर्वत संपलुतो उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढीच पाणी प्यावे। त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपणास अपेक्षित जे शाश्वत तत्व त्याचे ग्रहण करतात। जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे। जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचवलेले आहेत तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे। जैसा प्रकटली या गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चाली जती सांगे मज। ज्याप्रमाणे सूर्योदय होतात सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात म्हणून तितक्यात सगळ्या रस्त्याने का जावायचे सांग बरं मला। का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे। किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो। तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे। त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात आणि मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचेच ग्रहण करतात। श्लोक 47 कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्माते संगोस्त्व कर्मणी। तुला फक्त कर्माविषयी अधिकार आहे कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये। म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल तू होऊ देऊ नकोस। म्हणून आई के पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे। म्हणून अर्जुना ऐक याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच तुला यावेळी उचित आहे। आम्ही समस्त ही विचारिले तवायसेची हे मना आले जे न सांडी जे तुवा आपुले विहित कर्म। आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला बरे वाटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस। परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू वीण। परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस। हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा। श्लोक 48 योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते। अर्जुना योगयुक्त होऊन फलांची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर। पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असे म्हणतात। तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मनःपूर्वक विहित कर्मे करावीस। परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हे ही नको। परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको। का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचत ठाके तरी तेथेचे नि अपरितोखे क्षोभावे न।
किंवा काही कारणामुळे ते आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्यासंबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नकोस. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेली आही सगुण जहाले ऐसेची मानी. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. कारण असे पहा कि जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज. देखे संता संती कर्मी, हे जे सरीसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे. हे पहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग स्थिती, म्हणजे निष्काम कर्मयोग, तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात. श्लोक 49. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय, बुद्धौ शरण मन्विच्छ कृपणा फल हेतव. हे अर्जुना, समत्व बुद्धी युक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीला शरण जा, फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी. अर्जुना, यशापयशी चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. तो बुद्धी योग विवरता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्म भागू. पार्था, बुद्धी योगाचा म्हणजे निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परितेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्म शेष सहजे योग स्थिती. परंतु आरंभी तेच सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्म योगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योग स्थिती होय. श्लोक 50. बुद्धियुक्तो जहाते ह उभे सुकृत दुष्कृते, तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. बुद्धियुक्त असलेला पुरुष या लोकीस पुण्य व पाप या दोहोंचा त्याग करतो. म्हणून योगा करता प्रयत्न कर, कारण हा योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय. म्हणून बुद्धियोगू सधरू, तेथ अर्जुन होई स्थिरू, मने करी अवभेरू फळ हे तूचा. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे, त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोग योजिले तेची पारंगत जाहले, इही उभय बंधी सांडिले पाप पुण्य. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात, त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्याही बंधनातून सुटका होते. श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः, जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम्. बुद्धियोगाचा अवलंब करणारे कर्मजन्य फलाचा त्याग केल्याने ज्ञानी होऊन जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व निरामय अशा मोक्षपदाला जातात. ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा नातळती, आणि आता याती लोपती अर्जुनातया. ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतात पण कर्मफलाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून अर्जुना जन्म मरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथमलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. तू ऐसा तै होसी
जई मोहाते या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल. अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू असा वरील प्रमाणे होशील. श्लोक 52. यदा ते मोह कलिलं बुद्धिर व्यतितरिष्यति तद अगंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मलिनपणाचे अतिक्रमण करील तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टींविषयी विरक्त होशील. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागी राहील.